नमस्कार मुलांनो, ह्या धड्यात आपण भागाकार आणि गुणाकारातील संबंधाविषयी शिकूया. एके दिवशी चंदाला तिच्या दरवाजाबाहेर तीन चमकणाऱ्या पिशव्या मिळाल्या. चंदाने पहिली पिशवी उघडून पाहिली, त्यात तिला भोपळ्याचे बियाणे मिळाल्या. दुसऱ्याच दिवशी चंदाने ते बियाणे पेरले. काही दिवसांनी त्या बियाणांचे रूपांतर मोठ्या भोपळ्यात झाले. चंदाचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. तिने एवढे मोठे भोपळे कधीच पाहिले नव्हते. चंदाने विचार केला की ती ह्या 15 मोठ्या भोपळ्यांची तिच्या 5 मित्रांमध्ये समान विभागणी करेल. मुलांनो, तुम्ही सांगू शकाल की चंदा हे कसे करेल? चंदा अशा प्रकारे आधी 5 मित्रांना 2-2 भोपळे देईल, मग 1-1 भोपळा अजून देईल. अशा प्रकारे चंदा प्रत्येक मित्राला किती भोपळे देईल? 3 भोपळे. आता हेच आपण भागाकार करताना कसे लिहू? 15 भोपळ्यांचे समान 5 भाग झाले, प्रत्येक भागात 3 भोपळे. आपण जर लक्ष देऊन बघितले तर लक्षात येईल, एकूण 5 मित्र आहेत आणि प्रत्येक मित्राला 3 भोपळे मिळतील. हे आपण अजून कसे लिहू शकतो? अगदी बरोबर, हे आपण गुणाकाराचा वापर करून असे लिहू शकतो, 5 × 3 म्हणजेच 15 भोपळे होतात. मुलांनो, आपण कोणताही भागाकार अशा प्रकारे गुणाकाराच्या रूपात लिहू शकतो. आता चंदाने दुसरी पिशवी उघडली. त्या पिशवीत तिला काही तांदळाचे दाणे सापडले. चंदाने विचार केला, ह्या भाताचा वापर करून खीर बनवूया. चंदाने त्या तांदळाची खीर बनवायला सुरुवात करताच ते वाढतच गेले आणि वाढतच गेले. शेवटी चंदाने त्या तांदळापासून 48 किलो खीर तयार केली. चंदाला ही खीर गावच्या 12 लोकांमध्ये वाटायची आहे. तुम्ही सांगू शकाल की प्रत्येक व्यक्तीला किती खीर मिळेल? चंदा अशा प्रकारे प्रत्येक माणसाला आधी 2-2 किलो खीर देईल आणि शेवटी 1-1 किलो खीर अजून देईल आणि शेवटी आणखी 1 किलो खीर देईल. अशा प्रकारे चंदा ही 48 किलो खीर 12 माणसात समान वाटेल आणि प्रत्येक व्यक्तीला 4 किलो खीर मिळेल. आपण भागाकाराचा वापर करून हे कसे लिहू शकतो? अगदी बरोबर, आपण हे अशा प्रकारे भागाकाराचा वापर करून लिहू शकतो. मुलांनो, तुम्ही हा भागाकार गुणाकाराच्या स्वरूपात मांडू शकता का? गरज पडल्यास तुम्ही हा व्हिडिओ थांबून ह्याचे उत्तर शोधू शकता. शाबास मुलांनो, तुम्ही अगदी अचूक उत्तर दिले आहे. 12 व्यक्ती आणि प्रत्येक व्यक्तीला 4 किलो खीर मिळाली तर एकूण 48 किलो खीर झाली आहे. 12 × 4 म्हणजेच झाले 48. आपण हा गुणाकार अजून एका पद्धतीने लिहू शकतो. 4 किलो खीर प्रत्येक व्यक्तीला मिळेल आणि अशा 12 व्यक्ती आहेत म्हणजेच एकूण खीर झाली 4 × 12 म्हणजेच 48 किलो. आपण कोणताही भागाकार ह्या 2 प्रकारे गुणाकाराच्या रूपात लिहू शकतो. चंदा तिची तिसरी पिशवी उघडणारच होती, तेवढ्यात तिने विचार केला की तिला ह्या 2 पिशव्यांनी जसे आनंदी केलंय तर ती ही तिसरी पिशवी तिचा मित्र बबनला देऊन त्याला आनंदी करूया का? असा विचार करून चंदा ती पिशवी बबनच्या घराच्या दरवाजाच्या बाहेर गपचूप ठेवून आली. बबनला त्या पिशवीत काय मिळाले हे आपण पुढच्या व्हिडिओत पाहूया. मुलांनो, ह्या धड्यात आपण भागाकार आणि गुणाकारामधील संबंधाविषयी शिकलो. पुढच्या धड्यात आपण ह्याची काही मनोरंजक उदाहरणं पाहूया.